हमारे मामा का गांव देखना है क्या? आ जाओ, दिखा दूंगी। कसे है, कसे भारी वाटते राव, मी इथं राहायला पाहिजे होते पण मी इथं राहू नाही शकत कारण इथं नेटवर्क झालंय इश्यू, मला मोबाईल लागतो। तर नमस्कार गाईज, आपलं स्वागत आहे या नवीन व्हिडिओ मध्ये। तर या व्हिडिओचा विषय आहे माझ्या मामाचं गाव, माझ्या मामाचं गाव घर कसे ते तुम्हाला मी दाखवणार आहे। चारही साईडने डोंगर आहे आणि मामाचं जे गाव आहे ते या डोंगरांमध्ये आहे। नॅचरल ब्युटी तुम्हाला दाखवणार आहे मी आणि मामाने घर स्वतःनेच बांधलेले आहे, कसं कसं आहे काय तुम्हाला मी ते दाखवणार आहे। या चला घर दाखवते तुम्हाला। हे आपल्या सगळं आपलंच आहे। कोंबड्या कुठे गेल्या? कोंबड्याच गेल्या बाबा। माझ्या मामाचं घर खूप जुन्या काळचं आहे, कसं ओरिजिनल डिझाईन वगैरे सगळं जुन्या काळचं। इथं उखळ पण आहे, लहान होते त्यावेळेस आई इथं उखळत ते धान्य कुटायची, ते मुसळ वगैरे सगळं मस्त घर। माझा बाबा, माझा बाबा, हे माझे बाबा, माझे बाबा, माझ्या मम्मीचे पप्पा। ऐकर असं कर, बॅटरी बॅटरी नको दाखवू यांना, ते घेऊन जातील। हा ठेवली का लपून? हा हे माझ्या बाबा मामा। बोल ना, काय बोलायचं तुला? नाही बोले बर, नको बोलायला। टोपी बिपे आज माझ बाबा कसा दिसतोय, भारी दिसतोय, कायम कायम कामात असणारा माणूस कायम। हे जे डोंगर दिसतात ना आजूबाजूला, दिवसातून चार वेळा उतरून चढून कायम काम करणारा माणूस, एकदम धष्टपुष्ट काय बाबा। चल घरात, चल घरात या, राह कुठं उभं राहायचं, तुझंच घर आहे, तुला जिथं उभं राहायचं तिथं उभं राहा। असं मामाचं घर आहे, ये इकडं इकडं गिरण। आणि महत्वाचं म्हणजे आता जात पण आहे इथे धान्य हे करायला, आता कोण नाही हे करत पण नाही का, ये इकडून दाखव। हे ते कणगी बोलतात त्याला, ह्याच्यात धान्य साठवून ठेवलेलं आहे मामाला, धान्य साठवून ठेवलेले आहेत। भात आहे ना, भात आहे, भात भात आहे त्यात, मावळत भात पिकतात ना, तर ते भात ह्याच्यात साठवून ठेवलेले आहेत। अजूनही हे खूप कमी बघायला भेटत इथं, अजूनही आहे मामाच्या घरात हे काय तांदूळ पण मस्त ओरिजिनल आपले तिथे पिकलेले असं आहे। इकडे ही माझी आजी, ही माझी आजी, माझ्या मम्मीची मम्मी। हे बरोबर आलं दाखव, बरोबर आलाय, चांगली दिसते तू, बरोबर आलाय का? आलाय ना रे बघ, चांगली दिसती बघ तू। तर आता आपण आलो आहोत गोठ्यात, मामाच्या घराच्या पाठच्या साईडला गोठा आहे, गाय आहेत त्यात एक दोन तीन चार, आता सध्या चार बांधलेले आहेत आणि एक दोन तीन चार पाच त्या बाहेर चरायला गेलेले आहेत संध्याकाळी येतील। आणि बाहेर दाखवते तुम्हाला, या पडशील बघ खरंच बाबा नेचर। पावसाळ्यात खूप जास्त पाणी असतं, इतर वेळेस अजिबात पाणी नसतं, डोंगर वगैरे पाऊस बॅक साईडची जागा आहे मामाच्या घराची।
वर घ्यायचं केलेलं मामाने. मस्त आहे खरंच, भारी एकदम फ्रेश फ्रेश वाटतंय खरंच येऊन. मी जवळजवळ 6 महिन्यानंतर इकडे आलेले. हा ज्याचं घर दाखवलं, माझा मामा चाललं होतं व्हिडिओ मध्ये. आणि हाच तो मामा जो सतत कामात असतो. आणि हाच तो मामा पाणी पी जमला अशी कायम कामात असतो. आम्हालाच आज दिसलं तिकडे शेतातल्या घरात होता. शेतातले घर पण मी तुम्हाला दाखवणार आहे. भात लावणीचा व्हिडिओ बनवणार आहे मी त्याच्यावर. आणि मी स्वतः भात लावणार आहे. मामाच बोलला का तुला शिकवतो ये, तर मी त्याच्यावर पण व्हिडिओ बनवणार आहे. तो पण तुम्ही बघा. आणि मामाला तर मी दाखवते नंतर काय काय शूट केलं. हा माझा मामा. ही आता भाजी आल्यामुळं माझी साथी बघा, मच्छी घेतली. मच्छी पण घेतली. आणि इकडे मच्छी दाखव. आणि ही माझी मामी. शेतातली मच्छी आणली मामाने माझ्यासाठी. आता म्हंटल खाऊनच जा. आता मी ते खाऊनच जाणार आहे. निघाले होते आंघोळ करून. आता म्हंटल बाबल्या तुला जेवण नंतर. आता आई बनवणार आहे मच्छी, मी खाणार आहे. नको नको मला नाही आई येत. मासा मिळालाय तो अजून मरण. डोळे उघडून ठेवून घेतलं तो. चला तर मग पूर्ण गाव बघूया आपण, तेही डोंगरावरून. किती छान दिसतंय ना. मला हे गाव बघून एकच वाटत, गाव ते गाव असत. तिथं माझं तुझं असं काहीच नसत. चार खणाचं का होईना कौलारू टुमदार घर असत. दार सतार उघडी आणि येणं जाणं साऱ्यांचं असत. गाव ते गाव असत, गाव ते गाव असत. काय मग मित्रांनो, आवडलं की नाही तुम्हाला माझ्या मामाचं हे असं जुनं टाईपचं घर? मला तर खूप जास्त आवडलं. अशी घरं खूप कमी बघायला भेटतात. तुम्हाला बघायचं असेल तर मी तुम्हाला दाखवेल माझ्या मामाचं गाव. कसा वाटला व्हिडिओ, आवडला की नाही? आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी पूर्ण डोंगर धबधबे हे दाखवणार आहे तुम्हाला. भेटूयात मग नवीन व्हिडिओमध्ये. काळजी घ्या. हॅपी पावसाळा. बाय.